यंदा मान्सून आठवडाभर आधीच केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. 27 मेलाच मान्सून केरळमध्ये हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. केरळमध्ये मान्सून 31 मे पर्यंत दाखल होतो, मात्र यंदा वेळेआधीच तो केरळमध्ये हजेरी लावणार आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर 4 ते 6 दिवसात तो तळ कोकणात दाखल होतो. यंदा केरळमध्ये मान्सून वेळेआधीच येणार असल्यानं महाराष्ट्रातही वेळेआधीच मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. जर 27 मेला मान्सून केरळमध्ये पोहोचला तर 2 जूनपर्यंत मान्सून तळ कोकणात दाखल होऊ शकतो. त्यानंतर 2 ते 3 दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापू शकतो. मागील वर्षी मान्सून केरळमध्ये 3 दिवस उशिरानं म्हणजेच 3 जून रोजी दाखल झाला होता, मात्र यंदा वेळे अगोदरच दाखल होणार असल्याची गोड बातमी हवामान खात्यानं दिली. या संदर्भातील आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. धन्यवाद.